नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज संडे आहे आणि अजूनपर्यंत सर्वजण झोपलेलेच आहेत, तर मी उठलेली आहे आणि आता ही बघा, रात्री दूध गरम केलेलं ना, तर छान अशी साई जमा झाली आहे म्हणजे. आता ही साई काढून घेते मी. इकडे दूध गरम करायला ठेवलंय, चहा ठेवलेला आहे म्हणजे पाणी ठेवलंय, आणि ही भाजी गरम केली, वांग्याची भाजी बनवलेली रात्री, ती गरम केलेली आहे. संडे असला ना की सर्वजण उशिराच उठतात आणि उशिरा उठल्याच्या नंतर काही सुचत नाही काय करायचं काय नाही, पण असू द्या, आरामात प्रत्येक जण रोज तर काम करतातच ना. एक दिवस सुट्टीचा मिळतो तर मग मीही नाही लवकर त्यांना उठवत. दुधावरची आपल्याला साई काढायची असेल ना, म्हणजे मलाई, तर दूध जास्त वेळ गरम करायचं. आता हे रात्री मी दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि दूध थोडा जास्त वेळ मी गरम केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती मस्त अशी आपली मलाई येते, म्हणजे साई येते, आणि ती सकाळी आपण काढून घ्यायची आणि एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून द्यायची. मस्त असं महिनाभराचं तूप तर माझ्याकडे म्हणजे तयार करते मी, इतकी साई जमा होते महिन्याभरामध्ये. आपण जे घरी तूप तयार करतो ना, ते बाजारातून आणलेल्या तुपापेक्षा कितीतरी पटीने शुद्ध आणि छान असं असतं, मस्त लागतं ते तूप, स्वादही मस्त असतो आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो. 4 ते 5 दिवसापूर्वीच मी तूप काढून घेतलेलं आहे मलाईचं, तर माझे व्हिडिओ देखील बघा, मी अपलोड केलेले आहेत यूट्यूबवरती, म्हणजे तूप कसं तयार करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, कसं जास्त तयार होईल, हे सर्व जे तुपाचे व्हिडिओज आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ बघा. मोबाईल मी हातामध्ये धरलेला आहे, स्टँडला लावलेला नाही, त्याच्यामुळे एकाच हाताने करते. सर्वात आधी ना चहा करून पिते मी, म्हणजे काय होतं, सकाळी चहा पिल्याच्या नंतर ना आपल्याला एक एनर्जी येते. तर अगोदर चहा. आणि आज नाश्त्याला की नाही मी इडली आणि डोसा करणार आहे, त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी. तर रेडीमेड पिठाचीच बनवणार आहे, कारण मी तांदूळ वगैरे काय भिजवलेले नव्हते, रेडीमेड पीठ आणलेलं आहे आणि आता त्याचीच डोसे आणि इडली बनवणार आहे. तर मस्त होतात बरं का या पिठाचे इडली डोसे, तर नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चहा उकळलाय, आता दूध टाकतायत मिस्टर चहामध्ये. हे थंड आहे, हे ना घालू द्या, ते वाला टाका, हे गरम करायला ठेवलेलं. थंड दूध ना कधीही आपण चहामध्ये टाकायचं नाही, कारण चहाला की नाही कलर येत नाही लवकर, आणि असं वाटतं कितीही दूध टाकलं तरी ते न टाकल्यासारखंच वाटतं. दूध गरम झाल्याच्या नंतरच शक्यतो आपण चहामध्ये टाकायचं. तुम्ही एकदा ट्राय करा, थंड दूध टाकून बघा आणि गरम दूध टाकून बघा, तर तुम्हाला लगेचच फरक कळेल की गरम दुधामुळे ना भरपूर सारा म्हणजे पटकन दुधाला आपल्या चहाला सॉरी चहाला ना लगेच कलर येतो, आणि थंड दूध कितीही टाकलं तरी चहा काळाच दिसतो. तर मस्त याला उकळी येऊ द्यायची छान अशी 5 ते 6 मिनिटं. चहा झालेला आहे तयार, मस्त कडकडीत चहा आहे आणि हा पिल्याच्या नंतर पूर्ण शरीरातला जो काही आळस आहे तो निघून जातो. तर पहिला चहा आणि मग नाश्ता. मस्त चहा पिऊन झालेला आहे आणि आता नाश्ता बनवायची तयारी. तर इथं रेडीमेड पीठच आणलेलं आहे, तर रात्रीच मी ठरवते की काय बनवायचं नाश्त्याला उद्या शनिवारच्या आदल्या दिवशी, आणि संडेला मग तो नाश्ता आम्ही तयार करतो. पण इडली डोसा खायचा होता मुलांना, पण मी काही भिजवलेलं वगैरे नव्हते, तांदूळ आणि डाळ ते काही सर्व म्हणजे काही भिजवलेलं नव्हतं. मग माणसीने ना रेडीमेड पीठ आणून दिलं आणि आता त्याच पिठाचं मी इडली आणि डोसे बनवणार आहे. तर शक्यतो मी रेडीमेड पीठ कधी वापरत नाही, पण आज आणलंय, तर बघूया आपण या पिठाचे डोसे आणि इडली कशी तयार होते ते. इडली करण्यापूर्वी या पिठाला ना छान असं फेटून घ्या आणि नंतर टेस्टसाठी मीठ टाकून द्यायचं, आणि मग इडली मोल्ड मला थोडंसं तेल लावायचं, आणि नेहमीप्रमाणेच आपण जशी घरामध्ये आपल्या पिठाची इडली करतो त्याच पद्धतीने ही इडली तयार करायची.
कधी कधी ना आपलं अचानकच ठरतं की आपल्याला हा हा नाश्ता करायचा आहे, पण आपली पूर्वतयारी झालेली नसते, त्यावेळेस आपण हे तयार पीठ घेऊन येतो। तर हे पीठ देखील मस्त असतं, 40 रुपये किलोने मिळतं आणि 1 ते 2 किलो आणलं तरी भरपूर होतात त्याच्या इडल्या आणि डोसे देखील। आता बाजारामध्ये सर्व प्रकारची पीठं मिळतात, जसं इडलीचं पीठ, ढोकळ्याचं पीठ, अजून थालीपीठचं पीठ, भरपूर नाश्त्याच्या प्रकारचं पीठ मिळतं, पण आपण घरीच शक्यतो तयार करायचे हे सर्व पीठं। आणि जर वेळ नसेल तर ठीक आहे एखाद्या वेळेस आपण बाहेरून आणून करणं। माझा पण असाच अचानकच ठरलेला प्लॅन आहे इडली आणि डोश्याचा, नाहीतर मी अगोदरच 1 ते 2 दिवस भिजवून छान असं वाटून आणि मस्त परमनंट पीठ झाल्याच्या नंतरच इडली डोसे तयार करते। आता इकडे इडली वाफून होते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। तर इथे की नाही मी खोबऱ्याची चटणी तयार करणार आहे। खोबरं ओलं खोबरं आहे, ओलं नारळ फोडून दिले मिस्टरांनी आणि आता त्याचे बारीक बारीक काप करून घेते। या चटण्या की नाही आपण वेगवेगळ्या पद्धतीने देखील करू शकतो। आता या खोबऱ्यामध्ये शेंगदाणे घालून कोणी चटणी बनवतं तर कोणी डाळ्या घालून बनवतं। मी देखील या चटणीमध्ये डाळ्या घालूनच तयार करणार आहे। छान होते या पद्धतीने चटणी केल्याच्या नंतर, तर मी शक्यतो याच पद्धतीने चटणी बनवते। कधीतरी शेंगदाण्याची चटणी बनवते, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आपण 1-3 ते 4 वाटून, मस्त आंबट आणि गोड अशी टेस्ट येते, थोडीशी साखर टाकायची त्या चटणीमध्ये। आता इथे मी कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, खोबरं, लसूण आणि थोडंसं आलं टाकलं त्याच्यामध्ये। छान असं वाटून घ्यायचं एकदम बारीक। आता एवढं काही खोबरं बसत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणून मी थोडं थोडं करून वाटून घेणार आहे। खोबरं एकदम ताजं आणि फ्रेश होतं ना, त्याच्यामुळे पटकन कापता आलं, अगदी सॉफ्ट असं होतं। कडक नारळ असलं तर मग ते खोबरं कापायला आपल्याला जरा वेळ लागतो। आता इडली देखील मस्त वाफून झाली आणि आता ती काढून घेते। तर छान झालेली आहे, एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी। तर मी पहिलीच वेळ हे पीठ आणलेलं आहे, पण खरंच सांगू तर खूपच मस्त इडली झाली याची। आपल्याला वेळ नसेल तर हा पर्याय खूपच मस्त आहे बरं का। छान लुसलुशीत आणि मऊसूद अशी इडली तयार होते आणि चवीला पण खूपच मस्त लागते। तर सर्वांनाच आवडली आमच्या घरामध्ये नाश्ता केल्याच्या नंतर, छान होतं म्हणे इडली, छान झालेली। तर आपण नेहमी आणत जाऊया या पद्धतीने पीठ, पण घरामध्ये आपण जेव्हा करतो ना तर घरची चव वेगळीच असते। आणि सर्व स्वच्छता करून आपण इडली म्हणजे इडलीचं पीठ तयार करतो। तर तांदूळ स्वच्छ धुतो, डाळी निवडतो, तांदूळ निवडतो, मग धुतो वगैरे स्वच्छ आणि आपल्या हाताने ते एकदम क्लीन करून आपण हे पीठ तयार करतो। तर एखाद्या वेळेस ठीक आहे, पण नेहमी नेहमी नको आहे, कारण कुठल्याही बाहेरच्या पदार्थाला घरची चव ही नसतेच आणि हायजीन देखील वापरत नाहीत। तर आपण आपलं घरीच पीठ तयार करायचं। इडली झाल्याच्या नंतर मी लगेचच डोसे देखील या पिठाचे तयार करून घेतलेले आहे। तर छान झाले डोसे पण, अगोदरच्या पिठाचा मी डोसा तव्यावरती टाकून घेतला पण तो बरोबर पसरला गेला नाही, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि मग पुन्हा एकदा डोसा टाकून घेतला। तर मस्त डोसा तयार झालेला, अगदी पीठ शेवटपर्यंत तव्यावरती पसरलं गेलं। तर या पिठामध्ये ना डोसा तयार करताना आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागतं। तर अशा पद्धतीने तयार केली मी इडली, डोसा आणि छान अशी खोबऱ्याची चटणी, मस्त। तर आता सर्वांना नाश्ता द्यायचं काम चालू झालेलं आहे। तर डोस्याला बघा किती छान अशी जाळी आली, मस्त जाळी पडते डोश्याला देखील। आणि चला आता या सर्वजण नाश्ता करायला तुम्ही पण। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।